आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमचं हे वागणं चुकीचं हे लक्षात घ्या. अहो पण स्वानंदीला विचारूनच प्रपोज केले मी तुम्हाला, तिला काही हरकत नाहीये. उलट तिनेच मला सांगितलं की तुम्हाला भाकरी पिठलं कांदा लई आवडत म्हणून. मणी सर जाऊन जाऊन किती लांब जाणार असं हिरो. तुला काय वाटलं मी खरंच तुझ्या प्रेमात आहे? त्या प्रेमासारख्या गोष्टी आता काही उपयोगाच्या नाही आहेत माझ्या. सर्वात आधी मला त्या स्वानंदीचं बाळ संपवायचंय आणि माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा तू आहेस. एकदा का तुला माझ्या बाजूने केलं ना म्हणजे माझ्या आणि तुझ्या स्वानंदीच्या बाळाच्या आड कोणी भी येणार नाही. हा मणी सर बोला की. हॅलो स्वानंदी, कुठे आहात? अजून ऑफिसहून आला नाही का? नाही अजून. नाही आला कुठे आहात मग? अहो नाही, मी जेवायला बाहेर आली आहे सुजित सरांसोबत. हॉटेलमध्ये? कुठल्या? आपल्या ऑफिसच्या बाजूला कोर्टयार्डला. काय झालं? ऑल ओके ना? मणीचा फोन होता ना? नाही काही नाही. आता तुला प्रश्न पडला असेल ना ह्याला काय म्हणतात. याला म्हणतात सिझलिंग ब्राउन. ब्राउनी म्हणजे बा हा खालचा केक, सिझलिंग मध्ये तो गरम असतो आणि त्याच्यावरचं हे व्हॅनिला आईस्क्रीम, त्याचं एकत्र खायचं म्हणजे आ हा हा हा. सुजित सर, अहो तो केक गरम आहे आणि ती आईस्क्रीम थंड आहे, अहो थंड गरम कसं खायचं? तीच तर गंमत आहे. आयुष्यात खूपशा गोष्टी आपण पहिल्यांदा ट्राय करतो ना, हीच ती वेळ, हाच तो क्षण, हेच ट्राय करायचं आहे. हे बघ, हे घेतलं आईस्क्रीम, ही घेतली ब्राउनी आणि हे बघ हे बघ हे बघ. सुजित सर, तरी मी तुला दाखवतो असं खायचं असतं, चल पटापट घे, खा खा खा. आईस्क्रीम घे, ब्राउनी घे. हो हे तर कमाल लागतंय की. गे गे. सर काय हा किती वेळ इतका उशीर? किती उशीर काय, किती उशीर, 10 पण नाही वाजले अजून. आणि मी सांगितलं होतं ना तुम्हाला सुजित सरांबरोबर जेवायला गेले होते. अजून कोण कोण होतं तुमच्या सोबत? आम्ही दोघच होतो, बाकी कोणी भी नव्हतं. मणी सर, इतक्यात खूप काळजी करताय बरं का तुम्ही? काळजी करू नको तर काय करू स्वानंदी? आणि तुम्ही, तुम्हाला मणी सर काय झालं? हो तुम्हीच मला म्हणाला होता ना की सुजित सरांना आपल्या मैत्रीची गरज आहे म्हणून गेले होते मी. आणि तुम्ही अगदी बरोबर बोलला होता, त्यांना आपल्या माणसाची, आपल्या मैत्रीची लई गरज आहे. आपण त्यांना एकटं सोडता कामा नये. आणि काय, वॉर्डन मॅडमची ड्युटी तुम्ही घेतली की काय आज? बर, चौकशी वगैरे करून झाली असेल तर जाऊ का? मी अजिबात मस्करीच्या मूड मध्ये नाहीये स्वानंदी. आणि काय चालवलंय तुम्ही, काय फूस लावली तुमच्या बहिणीला, काय भलत असेल तर भरून ठेवलंय त्यांच्या मनात? भलत का? काही बोलली का ती? मला पिठलं भाकरी आवडते म्हणून त्यांनी बनवून आणली. आणि आणि काय म्हणी सर?
मनातल्या भावना बोलली. असच ना स्वानंदी? हो, एखाद्याला एखाद्या विषयी प्रेम वाटणं आणि ते बोलून दाखवणं हे चुकीचं कसं? तालडीला तुम्ही आवडता आणि तिने हे तुम्हाला सांगितलं, मग यात एवढं चिडण्यासारखं काय? त्यात चिडण्यासारखं काहीच नाही, काहीच नाही. मुळात तुमच्या बहिणीने तुम्हाला सांगून तुम्हाला विचारून त्यांच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या, याचं तुम्हाला काहीच वाटत नाही, काहीच फरक पडत नाहीये. स्वानंदी, माझ्या ताईडीचं आयुष्य माझ्यामुळं परमातीत मिसळलं. आता एवढं मोठं आयुष्य तिने एकटीनं कसं काढायचं? आणि हे सगळं कुणामुळं झालं तर माझ्यामुळं. तिच्या आयुष्याची घडी बसवायची जबाबदारी माझी नाही तर कुणाची आहे मणी सर? आणि तुमच्यासारखा जोडीदार हातात दिवा घेऊन जरी शोधला ना तरी सापडायचं नाही. आणि एवढं सगळं असून सुद्धा ताईडीला बी तुम्ही आवडता, म्हणजे तिनं मला असं सांगितलं तर मी खोट काढून नकार देणार होते का? आणि तुम्ही खरंच विचार करा की माझी ताईडी लय गुणाची आहे, तुमचा संसार सुखानं करेल, तुम्हाला लय खुश ठेवल. तुम्ही खरंच एकदा तिचा विचार करा. माझ्या मताला माझ्या वाटण्याला काहीच अर्थ नाही, हिंमतच नाही. सॉरी, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी चुकले तर मला माफ करा. तुमचं जेवण बिवण झालं ना, झोपा की लवकर, उद्या कामाला जायचंय. कामाला जायचंय बघितलंच जेसी, सारखी टेन्शन मध्ये असती, नुसतं काम काम काम. आधीची गावाकडची स्वानंदी बघितली असतीस ना तर तुला कळलं असत, तिकडे काय हसायची खेळायची आणि तिच्या त्या टिंगू गँग बरोबर दंगा करत असायची नुसती. आणि एवढं सगळं करून आईला कामात मदत पण करायची. पण आता बघ ना कशी सिरियस झालीय. काय का स्वानंदी, शेवटची कधी खळखळून हसलेलीच आठवते का? अगं काही काय तायडे, खळखळून हसायला मी काय लहानपणीची स्वानंदी आहे का? घ्या, म्हणजे 4-6 महिन्यात लय मोठी झाली होय ग तू. हो स्वानंदी, कार्तिकीताई म्हणते ते एकदम बरोबर आहे. आय नो तुझ्या आयुष्यात थोडे टेन्शन आहे, प्रॉब्लेम्स आहेत, पण तू सतत आनंदी राहायला पाहिजेस, हसत खेळत राहायला पाहिजे. कार्तिकीताई म्हणते तसा पहिल्यासारखा दंगा केला पाहिजेस. आणि तुला माहितीये का, मी ना एका पुस्तकात वाचलं होत कि ह्या अशा अवस्थेत ना बायकांनी सतत खुश राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे. काय घेऊन बसलाय तुम्ही दोघी बी? मी नेहमी आनंदातच असते की हसत असते. उग काहीतरी डोक्यात घालून घेऊ नका. मी काय म्हणते, आपण एक काम करूया का, आता अनायसे अक्षय तृतीया आलीच तर कार्यक्रम करूया का हॉस्टेल मध्ये? हा वा अक्षय तृतीया काय असत हे? एक काम करूयात, आपण ना मस्त गॅदरिंग सारखा मोठा इव्हेंट करूयात, स्टेज बांधूयात, आपण मस्त साडी घालून एकदम ट्रेडिशनल वे मध्ये जगा हा सेलिब्रेट करूयात, डान्स सिंगिंग अजून बाकी सगळ्याच गोष्टी. हे बाई जेसी, असलं काही बी नसतं, मुळात असा काही कार्यक्रमच नसतो. खरं म्हणजे अक्षय तृतीयेला पहिला आंबा देवासमोर ठेवून नंतर तो खायचा असतो असं आमची आई म्हणायची. आणि आता जानेवारी आला नाही आला की आपण आंबा 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 करत असतो. साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. मग कुठलं शुभ कार्य असू दे, सोनं नाणं घेणं असू दे, कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात
अक्षय तृतीयेपासून करतात, बाकी काही विशेष नाही. अरे काही विशेष नाही म्हणजे कस? अगं आमच्याकडे खांद्याचा तर मातीचा घडा सुगड याची पूजा होते, पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात. सासूर वसिणीचा सण म्हणून हा दिवस आमच्याकडे साजरा होतो. हा दिवस म्हणजे मातीतून जे नवीन धान्य उगवतं, नवीन निर्मिती होते, त्याची पूजा असते तो हा दिवस. हो मॅडम, आमच्याकडे तर झाडालाही मोठमोठाली झोके बांधतात आणि मस्त फुलांनी सजवतात आणि मुली मज्जा करतात त्या झोक्यांवरती. आमची स्वानंदी तर हे मोठमोठाले झोके घ्यायची. हो म्हणजे काही ठिकाणी ही प्रथा असेल, नाही असं नाही, पण हा दिवस मुलींसाठी साजरा केला जातो. म्हणजे मुलींनी मनसोक्तपणे खेळावं, बागडावं, हसावं, आनंदात राहावं म्हणून शेतात झोके बांधतात. कळलं? थोडक्यात हा मुलींसाठी दिवस आहे. मॅडम आपण पण करूयात काही पूजा, मस्त झोके बांधूयात, छान फुलांनी सजवूयात, मुलींना पण मजा येईल, तेवढीच स्वानंदीला पण मजा येईल. बघितलं ना कशी सारखी टेन्शन मध्ये असते. चेहरा पार सुकलाय माझ्या पोरीचा. ताईडी ऐक ना, आपण नको ना अक्षय तृतीया साजरी करायला, मला आईची अजूनच आठवण येईल. तुला आठवत आहे मागच्या अक्षय तृतीयेला तिनं देवीच्या मंदिरासमोर छान पूजा बांधलेली? नेहमीच ठरलेलं असायचं तिच, नवीन खण, नवीन साडी देवीसाठी घेऊन जायची. गावकऱ्यांनी आणलेले सगळे आंबे पुजारी बाबा आईच्या मदतीनं तोरण बांधायचे. लय समाधान असायचं तिच्या चेहऱ्यावर. आणि आता आयुष्यात पहिल्यांदा अक्षय तृतीयेला तिचा असा समाधानी चेहरा नाही बघता येणार मला. नको नको करूया आपण साजरी. बघितलं मॅडम कायम आईच्या आठवणीत दुःखात असते. मॅडम आपण करूयात ना अक्षय तृतीयेचा कार्यक्रम, आणि हॉस्टेलच्या सगळ्या पोरींना पण बरं वाटत. एकतर आम्ही सगळ्या पोरी गाव सोडून घर सोडून इथं आलोय ना, तर गावाकडच्या रीती भातींशी टचच नाही राहिलाय. त्यानिमित्तानं पोरींना पण कळ की त्यांचे ते सिनेमे भिनेमे पार्टी बिर्टी सोडून पण बाकी पण आयुष्यात मज्जा करता येते. तुमची ती खानदेशी पद्धत पण आम्हाला कळ. हा मॅडम करूयात ना कार्यक्रम, दणक्यात करूया. सरपंच, आपल्या कामासाठी पुन्हा एक चांगला मुहूर्त सापडलाय. उद्या आणायची अक्षय तृतीय आहे, आणि यापेक्षा चांगला मुहूर्त सापडणार आहे का आपल्याला? मी ना हॉस्टेलमध्ये चांगला झोपाळा बिपाळा लावून कार्यक्रम करून टाकणार आहे. असा तामझाम करणार आहे ना की अख्ख्या जन्मात विसरणार नाही ती. मोठी आई आई करत गळा पडत रडत होती माझ्याजवळ, पण मी शेवटी तिला कार्यक्रमासाठी तयार केलंच. काय नाही गे, तिच्या रडण्यावर आणि नाटकांना जाऊ नको बरं, पक्की क्वार्टरडी आहे ती. विसरू नको, तुझी आई तिच्यामुळेच गेली. त्या नाटकांना भुलणारी कार्तिकी गावातच राहिली सरपंच. ही कार्तिकी फक्त बदला माहीत असलेली. मला त्या स्वानंदीच्या आयुष्यातला हसू कायमचं घालवायचंय, आणि यासाठी तिचं बाळ या जगात येता कामा नये. आता कस? नाही तू हे विसरू नको, तुला गाव सोडायला आणि तुझं लगीन मोडायला ते बाळच कारणीभूत आहे. एकदा का ते बाळ गेलं ना, मग तुझी ती स्वानंदी असून नसल्यासारखी. आता साधा सरळ हिशोब आहे सरपंच, जर मी सुखी नाहीये ना तर ती पण सुखी नाही. मागच्या 2-4 महिन्यात जितके अश्रू मी ढाळल्यात ना, त्याच्यापेक्षा डबल अश्रू मी तिला ढाळायला लावणार आहे. तुम्ही फक्त झोपायची सोय करा,
बाकी सगळं मी बघते. तू काळजी करू नको ग, उद्याच्या डेकोरेशन मध्ये असा पाळणा पाठवून दो ना कि तुझी ती बहीण आणि तिचं ते बाळ डायरेक्ट ढगात. तेव्हाच माझ्या जीवाला शांतता लाभ. पण हे कार्तिकी, पुन्हा एकदा विचार कर बर, त्या बाळासकट तुझी बहिणीवर जाऊ शकते. नाही बहीण गेल्या उगा गळा काढू नको, मला बोल लावू नको. आता मला काही बी विचार करायचा नाहीये सरपंच, जे व्हायचं ते होऊ दे, ती जगू दे नाही तर मरू दे, मला काही घेणं नाही. छान सांभाळून बाई घ्या प्रसाद. अरे वा, रांगोळी मस्त काढलीस, खूप छान डेकोरेशन केलंय, खूप छान वाटतंय. हॅलो हॅलो सरपंच, मिळालं का पार्सल? होय होय मिळालं. काम होईल ना? ते होईल गय. बर बर बर. नाही कार्तिके, आज काम झालं पाहिजे. होय होय सरपंच, 100%. ठेव फोन. होय होय. तुम्ही सांगितलं ते सगळं सामान आणलंय. हे बघा, नारळ आणलेत, आंबे आणलेत, मातीचे घडे बी आणलेत, गहू आणलेत आणि हे काशी फळ. आता फक्त पूजा कशी मांडायची ते तुम्ही सांगा. तोपर्यंत बाकीची रांगोळी करून घे. जेसी मस्तच. थँक्यू मॅम. आणि तुम्ही दोघी अशा नुसते उभ्याच राहणार आहात का? म्हणजे चांगल्या कामात भाग घ्यायचाच नाही असं ठरवलंय का? प्रत्येक ठिकाणी फक्त दादागिरी करण्यात पुढे पुढे. मॅडम तसं नाहीये. ठीक आहे तशाच राहा. या दादा. अरे एवढा मोठा, एवढा मोठा झोपाळा. हो मॅडम, हा तर काहीच नाही. आमच्या गावाकडं आम्ही मोठमोठ्या झाडांना मोठ्याच्या मोठ्या झोक्या बांधतो, पण इथे ते शक्य नव्हतं ना, म्हणून मग हा झोपाळाच घेऊन आले. बर कुठे ठेवू? अगं मनी सरांना विचार की, ते सांगतील तुला कुठे ठेवायचं. ते काय सारखं प्रत्येक काम मणीला सांगायचं, मणी नाहीये बाहेर गेलाय. याला काय अर्थ आहे? मणी नाही तर मजा नाही. काय म्हणजे सगळी कामं मणीनेच करायची असं ठरलंय का? काही सगळी कामं त्याच्यावर सोपवून तुम्ही सगळ्या मुली टाइमपास करत असतात. आज तुम्ही मुली काम करणार. मी काय म्हणते की हा झोपाळा ना तिथेच असू दे, आपण इथे पूजा करूया आणि मग तिथे जाऊया. तोपर्यंत तुम्ही झोपाळ्याचं डेकोरेशन करा ना. चला ग. काय डेकोरेशन करूयात बरं? एक काम करूयात आपण ना, याला मस्त तोरण बांधूया. हा तुम्ही एक काम करा, ते डेकोरेशनचं सामान आहे ना ते घेऊन या. आता ही एक लढ इकडनं लावा आणि दुसरी इकडनं लावा.
जमते ना ग, पटपट करा।